सर राज्यामध्ये कोरोना वाढला असं हे चर्चा मोठ्या प्रमाणात आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, यामुळे लोक जे आहेत ते विचलित झाले असतावेत सगळीकडे हे सुरू आहे, काय नेमकं? मला असं म्हणायचं, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, ह्या 36 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाची संख्या जी वाढ झालेली दिसते ती फक्त मुंबई पुणेमध्येच जास्त आहे। आज जर आपण बघितलं तर एकंदर एकूण ॲक्टिव केसेस 3500 आहे, म्हणजे 3500च्या दरम्यान आहेत। तर 3500 केसेसमधल्या 2500 केसेस ह्या मुंबईमध्येच आहेत आणि उर्वरित केसेस फक्त ठाणे आणि पुण्यामध्येच्या दरम्यान आहेत। मला असं म्हणायचं की एक दोन जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही। सगळ्यात महत्त्वाचं ॲडमिशन्स ज्याला म्हणू आपण, ते ॲडमिशन्स अजिबात नाही आहेत। लोक स्वतःच्या स्वतःमध्येच क्वारंटाईन होऊन घरीच दुरुस्त होत आहेत, माइल्ड सिम्टम्स आहेत आणि त्यामुळे तशी कुठलीही हॉस्पिटलायझेशनमध्ये ॲडमिशन्सची वाढ होती असं कुठेही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटने मंकी पॉक्ससाठी एक गाईडलाईन दिली आहे, असे काही प्रकरण महाराष्ट्रामध्ये आढळले? मंकी पॉक्सचं तसं एकही प्रकरण महाराष्ट्रात पण नाही, देशात पण नाही, त्यामुळे मंकी पॉक्सच्याबद्दलचं कुठलंही भय फिअर मनात ठेवण्याचं ॲब्सल्यूट काही कारण नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पण तरीसुद्धा हा साऊथ आफ्रिकेचा असलेला एक डिझीज आहे, आजार आहे, तर तो आपल्याकडे येऊ नये आणि तो संसर्गजन्य आजार आहे आणि तो माणसाच्या स्वतःच्या एकमेकाच्या स्पर्शाने किंवा ॲनिमल आणि ह्युमन स्पर्शाने त्या ठिकाणी त्याचा प्रसरण होतं आणि म्हणून आपल्याला याबाबतची काळजी घेण्यासाठी ज्यांच्यावर जे लोक तिकडून आलेले असतील त्यांच्याबाबतचं तसे काही सिम्पटम्स दिसतात का यासाठीची स्क्रीनिंग आपण एअरपोर्टवर करत आहोत, एक प्रिकॉशन म्हणून करत आहोत। पण तसं कुठलाही पॉझिटिव्ह स्मॉल पॉक्स आपल्या मंकी पॉक्सचा रुग्ण आढळलेला नाही। सर, ही जी स्क्रीनिंग आहे ती कशी कोणत्या स्वरूपाची, कारण आपण आम्हाला माहिती आहे कोरोनाचे स्क्रीनिंगचे प्रोटोकॉल होता, त्याचा नेमका प्रोटोकॉल काय ठरवला? नाही नाही, आपण त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय आहेत, एकतर पुरळ येणं आणि ताप येणं, तर याबाबतचा एक फॉर्म फिलअप करण्याचं काम एअरपोर्टवर आपण करतो। ज्यांना अशा सिम्पटम्स वाटतात त्यांना आपण स्वॅब्स घेतो, ते स्वॅब्स NIV कडे टेस्टिंगला पाठवतो। टेस्टिंगमध्ये जर कोणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येतो तो रिपोर्ट आपण बघतो, दॅट इज द वे ऑफ स्क्रीनिंग। चिकन पॉक्सचे प्रकरण खास करून खेड्यापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, त्यांच्यावर पुढे अशा लोकांची तपासणी या मंकी पॉक्सच्या माध्यमातून? नाही, मला वाटत नाही, चिकन पॉक्स इज टोटली डिफरंट, त्यामुळे तो हा विषय आणि मंकी पॉक्सचा विषय टोटल वेगळा। एकदा मराठी संपली। सर, दुसरा प्रश्न असा की पाऊस जवळजवळ सुरू झालाय, ग्रामीण भागातला अनेक ग्रामीण भागात सुरू झालाय, मुंबईमध्ये पण मान्सून दाखवले असे चिन्ह आहेत, नेमके साथीचे रोग वर आळा घालण्याचा प्रश्न असेल, त्याबद्दल काय प्रोटोकॉल मी जारी केले सर्व जिल्ह्यात? हे जनरली सीझनल आजार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात। जसं आता पाऊस सुरू झाला तर पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाणी साचलेलं दिसतं आणि त्या पाणी साचलेल्या ठिकाणी मग मॉस्किटो ब्रीडिंग होतानाचं आपल्याला पाहायला मिळतं। डासांचं ब्रीडिंग तिथं जर झालं तर त्यातून मग मलेरिया होऊ शकतो, पावसामुळे दूषित पाण्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आपल्याला डायरिया झाल्याचं चित्र पाहायला मिळतं, म्हणजे डिसेंट्री वगैरे। तर या सगळ्या दृष्टिकोनातून काय उपाय करता येतात, तर दूषित पाणी पिऊ नये यासाठी सर्वदूर पावसाळ्यामध्ये ज्यांना स्वच्छ पाणी मिळू शकत नाही अशी परिस्थिती वाटते त्यांनी 100% पाणी उकळूनच प्यावं, हा एक अतिशय जनरल सल्ला आणि जनरल मार्गदर्शन आरोग्य विभागाकडून नेहमी असतं। आणि मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये छोट्या शहरांमध्ये स्लम्समध्ये जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, पाणी उकळून प्यावं जेणेकरून डायरिया डिसेंट्रीसारख्या आजारापासून आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकेल, प्रिव्हेंशन करता येऊ शकेल। आणि पाणी हे नेहमी प्रवाही असावं, ते कुठेही स्टॅग्नंट असू नये, कारण स्टॅग्नंट पाण्यामध्ये मॉस्किटो ब्रीडिंग होते, त्याच्यातून मलेरिया होतो, त्यामुळे पाणी प्रवाही ठेवण्यासाठीचं जाणीवपूर्वक प्रयत्न सगळ्यांनी आपापल्या शहरांमध्ये करण्याची आवश्यकता आहे।
मुंबईतले जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले सध्या माहिती मिळत आहे, तर जी रुग्णवाढ दिसते त्यावरून पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे का? करणार आहोत जम्बो कोविड सेंटर्स। मी आत्ता संजीव कुमार जे ॲडिशनल कमिशनर महानगर मुंबई नगरपालिकेला सातत्याने बोलत होतो, त्यांचे कुठल्या तरी मीटिंग्स चालू असल्यामुळं फोन कनेक्ट होत नव्हता। पण एक निश्चित आहे की ज्या अर्थी ॲडमिशन्स नाही आहेत त्या अर्थी आपल्याला एवढ्या मोठ्या जम्बो कोविड सेंटरची गरज पडण्याचं काही कारण लगेच वाटत नाही। पण एक आहे की कोविड सेंटर्स चालू ठेवणं म्हणजे त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यांचा संपूर्ण डॉक्टर्स, तिथल्या सगळ्या इक्विपमेंट्स, तिथल्या इलेक्ट्रिसिटी, सगळे खर्च चालू राहतो। त्यामुळं गरजेप्रमाणे ह्या गोष्टी कराव्यात असा निर्णय कदाचित महानगरपालिका मुंबईने घेतलेला असावा। आणि म्हणून ह्या सगळ्या अस्तित्वात आहेत, फक्त ऑपरेटेबल किंवा ऑपरेशनल नाहीत असं म्हणता येईल। पण मला म्हणायचं की सगळे अस्तित्वात आहेत, गरजेप्रमाणे त्याचा वापर करायला अजिबात अडचण नाही। आणि मुंबईमधल्या फिगर्समध्ये आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवून आहे। इथे असलेले जे आरोग्याचे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांनी आणि इथले जे काही मेडिकल ऑफिसर हेल्थ जे असतात ते पण सगळेजण या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत। काय पॉलिटिकली सर? पॉलिटिकल कोई प्रॉब्लम नहीं मेरे को कोई आज 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 पॉलिटिकल मत शिवसेना ये हिंदी कर लेंगे। सर आपसे हिंदी में जाना चाहिए, जिस हम देख रहे हैं राज्य और मुंबई में कोरोना केसेस काफी तेजी से बढ़ रहे हैं, किस तरह से सरकार किस तरह से देख रही है, क्या कुछ चेतावनी फिर ऑफर लोगों को ताकि मुंबई में और पुणे में और थोड़ा बहुत ठाणे में ये दो तीन जिले में ही सिर्फ कोरोना के केसेस बढ़ते हुए नजर आ रहे हैं। कुल मिला के आज 3475 इतने पॉजिटिव केसेस है, जिसमें से करीबन 2500 केसेस ये मुंबई के हैं। तो इससे एक ही हम अनुमान लगा सकते हैं कि मुंबई में केसेस थोड़े बहुत बढ़ रहे हैं, लेकिन जिस महाराष्ट्र ने 65000 केसेस रोज़ाना देखे उसमें 200-300 केसेस बहुत ज़्यादा मायने नहीं रखते। निश्चित तौर पर इसके बारे में हमारा एक जनरल सूचना इतना रहता है कि पब्लिक प्लेसेस में हो सकता है उतना सेल्फ प्रोटेक्शन करने की निश्चित तौर पर ज़रूरी है। तो सेल्फ प्रोटेक्टेड रहना चाहिए। बिना वजह ट्रैवल करना, ट्रेन्स में बहुत ज़्यादा भीड़ करना, बसेस में भीड़ करना, ये भी जितना हो सकता है उतना टालने की भी ज़रूरत है। रहा सवाल यहाँ पर जो भी जैसे कि जम्बो कोविड सेंटर्स है, तो ये भी कोविड सेंटर्स आज ऑपरेशनल अगर बंद भी किए होंगे तो भी आज उस इतनी ज़रूरी नहीं है, क्योंकि जो 2500 केसेस है उस 2500 केसेस में कोई भी एडमिशन्स नहीं है। तो एडमिटेड केसेस बहुत कम होने की वजह से हॉस्पिटल की आज ज़रूरत निश्चित तौर पर नहीं है। बहुत माइल्ड तरीके का हम यहाँ पर जो डिजीज़ है उसका जो परिणाम जो दिख रहा है वो माइल्ड है और निश्चित तौर पर अपने आप से ही वो दुरुस्त हो रहा है, इसलिए चिंता करने की कोई वजह नहीं है। तो फिर एक और सवाल जानना चाहिए, जिससे मुख्यमंत्री लगातार लोगों से अपील करें कि लोग मास्क पहने, हालांकि आप इसको किस तरह देख रहे हैं, क्योंकि अब बारिश का मौसम भी है, कोरोना केस देखो क्योंकि हम देख रहे थे मुंबई में हार्डली 150 केस आते, लेकिन लगातार 500 ज्यादा केस आ रहे हैं। मास्क पहनना ये जनरली अगर आप देखेंगे तो एवरी टाइम एनी टाइम इट इज ऑलवेज बेटर, क्योंकि वो मास्क यानी अपने को सेल्फ प्रोटेक्शन है। कभी भी हवा का प्रदूषण होता है या एखादा आदमी कोई भी जनरल इन्फेक्टेड होता है उससे भी हमारे को, यानी कोरोना की तो बात जनरल छोड़ो लगी, इन जनरल भी मास्क पहने तो वो सेल्फ प्रोटेक्शन है। जो पहनने में जिसको एक सुविधा भी होती है या जिसको कोई बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स नहीं होता है उन्होंने तो जनरली मास्क पहनना चाहिए। पब्लिक प्लेसेस में मास्क पहनना ये कोई यानी प्रॉब्लम वाली बात नहीं। और आज जबकि कोरोना पूरी तरह से गया नहीं है तो इस तरह इसमें हम तो अपील जनरल करते ही है कि मास्क पहनो ही, जनरल पब्लिक प्लेसेस पे मास्क पहनना चाहिए और बिना वजह भीड़ में या जनरल पब्लिक ट्रांसपोर्ट में भी जाना नहीं चाहिए। इस तरह के जो जनरल सूचनाएं हैं वो ज़रूर। मंकी पॉक्स के आज एक भी हमारे पूरे देश में रुग्ण नहीं है। मंकी पॉक्स ये यूरोपियन इसमें और ख़ासतौर पर साउथ अफ्रीका में कुछ केसेस नज़र आए हैं, वहाँ ह्यूमन टच से ही फैलता है और एनिमल टू ह्यूमन टच से भी फैलता है। तो एक है कि
यह सूचनाएं हमने जनरल दी है, जिसको सिम्टम्स दिख रहे हैं और जो जिसकी ट्रैवल हिस्ट्री इन देशों से है, उन देशों के आए हुए पैसेंजर्स को हम पूरी तरह से स्क्रीनिंग कर रहे हैं, और स्क्रीनिंग में हमें हम उनको बता रहे हैं कि भाई जिसको फीवर है या जिसको स्मॉल जो क्या बोलते हैं उसको मराठी में हम उसको पुरल कहते हैं, तो वो जो स्मॉल स्मॉल डॉट्स आते हैं, पॉक्स आते हैं स्किन पे, तो वो जो अगर दिखते हैं तो निश्चित तौर पर उन्होंने अपना ये सिम्टम बोलना भी चाहिए, जिससे कि हम स्वैब लेके उसका पूरी इन्वेस्टिगेशन कर पाए और वो अगर पॉजिटिव आता है तो उसके ऊपर उपचार कर पाए। सर, हाल ही में राज्य में हमने देखा एक नया वेरिएंट आया BA.4, BA.5, ये सभी ओमाइक्रॉन से ही म्यूटेट हुए वेरिएंट है। निश्चित तौर पर इसके कुल मिला के 7 रुग्ण महाराष्ट्र में है, लेकिन 7 के 7 रुग्ण पूरी तरह से दुरुस्त होके यानी पूरी तरह से ठीक होके वो घर गए हैं, किसी को भी हॉस्पिटलाइजेशन की ज़रूरत नहीं पड़ी है, लेकिन उनका जो सिम्टम लिया गया, उनका जो स्वैब लिया था उससे जो NIV ने और नेशनल लेवल के भी कुछ लैब्स ने जो निष्कर्ष निकाला है वे BA.4, BA.5 के वेरिएंट्स है, लेकिन उसके बारे में कोई बहुत ज़्यादा आज चिंता करने की ज़रूरत नहीं। सर, एक और आखिरी सवाल आखिर जाना चाहिए, हम देख रहे हैं सर राज्य में केसेस हालांकि कम है लेकिन केसेस बढ़ रहे हैं, वहीं नर्सेज जो है सर स्ट्राइक पे गई है, क्या कुछ काफ़ी नुकसान सरकार को झेलना नहीं पड़ेगा, क्योंकि नर्सेज अगर स्ट्राइक पे चले तो उनकी नर्सेस के कुछ जो भी मांगे हैं, जो रास्त मांगे हो सकती है, उसको हम निश्चित तौर पर नज़रअंदाज नहीं करते। हम तो सभी लोगों को लेके चलते आए हैं, तो नर्सेस के भी जितने भी मसले हैं या जितने भी इश्यूज है या उनके जो मांगे हैं, हम निश्चित तौर पर उस पर गौर करेंगे, उनके साथ मीटिंग लेंगे। मैंने तो एक मीटिंग बहुत तफसील से ली है, और भी अगर कुछ उनको लग रहा है तो हम मीटिंग लेके चर्चा के माध्यम से उनके प्रश्न निश्चित तौर पर हल करेंगे। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आता कमिशनर म्हणून आता महानगरपालिका आज अस्तित्वात नाही, त्यामुळे कमिशनर आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, दोघांनाही निश्चित तौर ह्याच्यामध्ये आत्ताच्या आत्ता बोलेल, त्यांच्याशी या परिचारिकांशी चर्चा विचारविनिमय करून त्वरेने हा प्रश्न सोडवा, कारण पाऊस अगदी डोक्यावर आहे, मुंबईमधला पावसाळा, त्याच्यातून निर्माण होणारे आजार आणि त्यासाठी लागणारा हा महत्त्वाचा घटक, या सगळ्यांचा विचार करता यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यामुळे प्रशासकांना निश्चित प्रकारे तशा सूचना देईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा उद्या कॅबिनेट असल्यानंतर आम्ही त्यांच्याही निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणू आणि प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देऊ। आताच आपण म्हटले की गर्दी करू नका, गर्दीमध्ये असं जाणे टाळणे, मनसेचे अध्यक्ष यांना कोरोना झाला आहे, काय सल्ला द्याल आपण, कारण कोरोना काळामध्ये त्यांनी सर्वात आधी जी माझी इथं काही गोष्टी सुरू करण्यासाठी हट्ट केला होता। नाही, सध्या ते आराम करता आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या काही डेड सेल्स त्यांच्या त्या स्वॅब्सच्या टेस्टमध्ये आढळलेल्या असतील, तर मला असं वाटतं की डॉक्टरांचा प्रॉपर सल्ला घेऊन राजींनी डॉक्टरांचा सल्ला पाळावा, एवढंच माझं राजींना नम्रतेची सूचना आणि विनंती राहील। धन्यवाद। वर लोक बसले, BA.4 आणि BA.5 असे दोन व्हेरियंट ओमायक्रॉनचेच आपल्याला एकूण आढळलेले आहेत, ह्यात 7ही रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी गेलेले आहेत, त्यांच्या स्वॅब्समध्ये निश्चित प्रकारे ही खात्री झालेली आहे की BA.4 आणि BA.5 अशा पद्धतीचे हे व्हेरियंट्स आढळलेले आहेत, परंतु यामध्ये अशी काही काळजी करण्याचा विषय नाही, कारण ते ॲडमिशन न करता सुद्धा बरे होऊ शकलेले आहेत। बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, काही बूस्टर डोस किंवा प्रिकॉशन डोस आपण असंही म्हणतो, तर त्या दृष्टीनं इन जनरल गाईडलाईन अशी आहे की ज्यांना सेकंड डोस
घेतलेला आहे आणि त्या डोसमध्ये आता 9 महिने क्रॉस झालेले आहेत, त्यांनी बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही असं एक जनरल सूचना आहे. आता ह्यासाठी कंपल्शन आहे का, मॅन्डेटरी आहे का, तर मॅन्डेटरी नाही आहे. पहिल्यापासूनच हा चॉईस बेस्ड आहे, पण जनरल आम्ही ऐच्छिक असल्यामुळे आम्ही जनरली या बाबतीतलं एक जनजागृती केलेली आहे की 9 महिन्याच्या गॅपनंतर सेकंड डोसनंतर तुम्ही बूस्टर डोस घेऊ शकता. आता हे बूस्टर डोस सहज पद्धतीनं प्रायव्हेटमध्ये अवेलेबल आहेत. आपण प्रायव्हेटमध्ये साधारण जे काही प्रायझेस ठरवलेत आपण 250-300 रुपये काहीतरी आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण हे बूस्टर डोस घेऊ शकतात. हा प्रिकॉशनच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे योग्य राहील, कारण कुठल्याही तुमच्या इन्फेक्शनला खऱ्या अर्थाने सुरक्षित करण्याच्या म्हणजे स्वतःला सुरक्षित करण्यासाठी निश्चित प्रकारे बूस्टर डोस उपयुक्त राहील. त्यामुळे बूस्टर डोस घ्यायला अजिबात अडचण नाही, घेतला पाहिजे. परंतु या निमित्ताने मी आवाहन करेल की ज्या अर्थी मुंबई पुणे ठाण्यामध्ये काही संख्या वाढती आहे, तर आपल्याला जे लोकांनी महाराष्ट्रामध्ये सेकंड डोस घेतला नसेल किंवा काहींनी फर्स्ट डोससुद्धा घेतला नसेल, त्यांनी मात्र डोसेस घेतले पाहिजे. विषय एवढा आहे की आज आपल्याला वाढत असलेल्या संख्येमध्ये सुद्धा ॲडमिशन्स कमी होतानाचं चित्र पाहायला मिळतं. त्याचं कारण एकच आहे की वॅक्सिनेशन हे मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे आणि लसीकरणाचं मोठं काम झालं असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी आजाराचा प्रभाव मोठा दिसत नाही, त्याची सुद्धा मला वाटतं नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली पाहिजे. मला वाटतं केंद्रीय मंत्र्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या कायद्याच्या संदर्भातला मसुदा जर दिला, त्याच्या बाबतीतलं काय काय त्यांच्या प्रोव्हिजन्स ठेवलेल्या आहेत, त्या काय त्या राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून बसतात का, ह्या सगळ्या गोष्टींची तपासून आपण त्यावर टिप्पणी निश्चित प्रकारे देऊ.